उत्तर भारतीयांची माफी मागा त्यानंतरच अयोध्येत या असं म्हणणाऱ्या ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात आता राज ठाकरे मैदानात उतरलेत. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी कडाडून विरोध केला होता. प्रकृतीचं कारण देत राज ठाकरेंनी त्यानंतर अयोध्या दौरा रद्द केला होता. आता ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप होत असताना राज ठाकरे ब्रिजभूषण यांच्या विरोधात मैदानात उतरलेत. राज ठाकरेंनी थेट मोदींना पत्र लिहित ब्रिजभूषण यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीमध्ये महिला कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. रेसलिंग फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केलेले आहेत. तक्रार करूनही कुठलीही कारवाई न झाल्याने या कुस्तीपटू रस्त्यावर उतरल्यात. आता या कुस्तीपटूंच्या मदतीला राज ठाकरे पुढे आलेले आहेत. राज ठाकरेंनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहित कारवाईची मागणी केली आहे. राज ठाकरे त्यांच्या पत्रामध्ये लिहितात, आज तुमचं एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा पत्र प्रपंच. खरं तर लक्ष वेधून घेणं हे तेव्हा म्हणता येईल जेव्हा तुम्हाला त्या विषयाची पुरेशी माहिती नसेल तर. पण आपणास हा विषय माहीत आहे हे नक्की. त्यामुळे आता प्रधान सेवक या नात्याने आपण या विषयाकडे लक्ष द्यावं ही विनंती. ज्यांचा गौरव आपण देश की बेटी असा करत आलो आहोत आणि ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली आहेत त्या महिला कुस्तीपटू गेल्या कित्येक दिवस त्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीत आक्रोश करत आहेत. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी त्यांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळावा आणि या लढाईत कोणाच्याही बाहुबलाचं दडपण किंवा अडथळा येणार नाही इतकीच त्यांना खात्री सरकारकडून हवी आहे, म्हणजे अर्थात आपल्याकडून हवी आहे. राज ठाकरे त्यांच्या पत्राच्या शेवटी म्हणतात, जर त्यांना योग्य न्याय मिळाला नाही तर कुठल्या खेळाडूला स्वतःच्या रक्ताचं पाणी करून देशासाठी पदक मिळवावं असं वाटेल. आपल्या देशातील सरकारला जर आपल्या दुःखाची पर्वा नाही असं चित्र उभं राहिलं तर खेलो इंडिया हे स्वप्नच राहील. जर आपण खेळाडूंना देशाचा गौरव म्हणत असू तर मग त्यांची 28 मेला ज्या पद्धतीने फरफट झाली तशी फरफट होणार नाही आणि त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना आश्वस्त केलं जाईल इतकं तर आपण नक्कीच कराल याची मला खात्री आहे. आपण या विषयात लक्ष घालावं आणि या विषयात तोडगा काढावा ही पुन्हा एकदा विनंती. आता राज ठाकरेंच्या या पत्रावर ब्रिजभूषण सिंग काय उत्तर देतात, त्याचबरोबर त्यांच्यावर कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.